आकाशवाणी बातम्या देशाचं कृषी क्षेत्र हाच आत्मनिर्भर भारताचा पाया असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन देशात कोविडचे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ब्याऐंशी टक्क्यांहून अधिक माझं कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम प्रभावीपणे राबविण्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं आवाहन आणि महाराष्ट्र भाजपाच्या वतीनं आज राज्यात आत्मनिर्भर भारत संवाद अभियानाला सुरुवात दक्षाचं कृषी क्षेत्र शेतकरी आपली गावं हाच आत्मनिर्भर भारताचा आधार आहेत ते मजबूत असतील तरच आत्मनिर्भर भारताचा पाया मजबूत होईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे मोदी यांनी आज आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशातल्या जनतेशी संवाद साधला ते बोलत होते पंतप्रधानांनी संकटाच्या काळातही कृषी केलेल्या उत्तम कामगिरीचं कौतुक केलं दोन हजार चौदा साली फळं आणि भाज्यांना एपीएमसी कायद्याच्या कक्षेतून मुक्त केल्यानं शेतकऱ्यांना त्यांचा माल इतरत्र मुक्तपणे आणि वाजवी किमतीत विकता आला असं म्हणाले या निर्णयाचा लाभ घेत देशभरातल्या प्रयोगशील शेतकऱ्यांनी संघटितपणे आपला कृषी माल विकण्यासाठी यशस्वी प्रयत्नांची उदाहरणही त्यांनी यावेळी दिली आजच्या काळात शेती करताना जितक्या आधुनिक पर्यायांचा वापर करू तितकीच शेती प्रगत होईल असा सल्लाही मोदी यांनी दक्षातल्या शेतकऱ्यांना दिला उद्या अठ्ठावीस सप्टेंबरला शहीद वीर भगतसिंग यांची जयंती आपण साजरी करणार आहोत भगतसिंग यांच्यासारखंच देशप्रेम देशासाठी काही करण्याची इच्छा आपल्या सर्वांच्या हृदयात असली पाहिजे तीच शहीद भगतसिंग यांना सगळ्यात मोठी श्रद्धांजली असेल असं मोदी यांनी यावेळी सांगितलं दोन ऑक्टोबरला राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान दिवंगत लालबहादूर शास्त्री यांची जयंती आहे त्यानिमित्तानं आजच्या मन की बातमधून देशाच्या या महान नेत्यांचं महात्म्य त्यांनी विषद महात्मा गांधींचे आर्थिक विचार समजून घेतले असते त्यांनी असत मार्ग स्वीकारला असता तर आज आत्मनिर्भर भारत अभियानाची गरज भासली नसती असं म्हणाले शास्त्रीजींचं आयुष्य आपल्याला विनम्रपणा आणि साधेपणाचा संदेश देत असल्याचं त्यांनी सांगितलं अकरा ऑक्टोबरला भारतरत्न लोकनायक जयप्रकाश जी यांची तसंच भारतरत्न नानाजी देशमुख यांची जयंती आहे त्यानिमित्तानं मोदी यांनी त्यांच्या कार्यालाही उजाळा दिला आपलं अवघं आयुष्य लोकांच्या सेवेत समर्पित करणाऱ्या राजमाता विजयाराजे सिंधिया यांची बारा ऑक्टोबरला जयंती असल्याचं सांगून मोदी यांनी त्यांच्यासोबत काम करत असतानाच्या आठवणींना उजाळा दिला कोरोनाविरुद्धचा लढा अजूनही संपलेला नसल्यानं मास्क वापरणं परस्परांपासून सुरक्षित अंतर राखणं या नियमांचं पालन करत राहण्याचं आवाहनही त्यांनी आचार मन की बातमधून केलं संयुक्त राष्ट्रापुढं आज अनेक प्रश्न असून आत्मपरीक्षणाची गरज असल्याची स्पष्टोक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे ते आज संयुक्त राष्ट्राच्या आमसभेला संबोधित करत विश्व विश्वकल्याणाच्या उद्देशानं संयुक्त राष्ट्राची स्थापना झाली मात्र आज समोर असलेली आव्हानं वेगळी आहेत असं म्हणाले संयुक्त राष्ट्राच्या स्थापनेनंतर तिसरं जागतिक युद्ध झालं नसलं तरी अनेक लहान मोठे युद्ध तसंच दहशतवादी हल्ले सुरू राहणं ही चिंतेची बाब असल्याचं मोदी यांनी सांगितलं भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी काल पक्षाच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची नवीन समिती जाहीर केली यामध्ये बारा राष्ट्रीय उपाध्यक्ष आठ महासचिव तीन राष्ट्रीय महासचिवांची निवड करण्यात आली आहे राजेश अग्रवाल यांच्याकडं पक्षाचं खजिनदार पद देण्यात आलं असून युवा खासदार तेजस्वी सूर्या यांच्याकडं युवा शाखेची धुरा सोपवण्यात आली आहे खासदार अनिल बलुनी यांच्याकडं मुख्य पदाची आणि माध्यमांचे प्रमुख अशी दुहेरी जबाबदारी देण्यात आली आहे यात महाराष्ट्रातून राज्य राज्याच माजी मंत्री विनोद तावडे पंकजा मुंडे यांच्यासह सुनील देवधर विजया रहाटकर यांची सचिव पदावर नियुक्ती करण्यात आली आहे खासदार हिना गावित आणि जमाल सिद्दीकी यांचाही नवीन पदाधिकाऱ्यांमध्ये समावेश आहे. घटस्फोटीत मुलींना कौटुंबिक निवृत्तीवेतन मिळण्यासाठीचे नियम शिथिल करण्यात आले आहेत असं केंद्रीय कार्मिक सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्तीवेतन राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी म्हटलं आहे मुलीच्या घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण झाली नसली तरी आणि संबंधित घटस्फोट याचिका तिच्या पालक कर्मचाऱ्यांच्या किंवा निवृत्तीवेतनधारकाच्या हयातीत असताना दाखल केलेली असल्यास ती कौटुंबिक निवृत्तीवेतन घेण्यास पात्र असेल असं सिंह म्हणाले गेल्या पन्नास ते साठ वर्षांमध्ये आयुर्वेदाची मोठ्या प्रमाणात उपेक्षा झाली मात्र आता आयुर्वेदाच्या पुनरुज्जीवनाचा काळ आला आहे आयुर्वेद आणि आधुनिक वैद्यकशास्त्र दोघांचीही स्वतंत्र बलस्थानं आहेत या शाखांनी एकत्रितपणे संशोधन कार्य केल्यास कर्क रुग्णांना तसंच इतर रुग्णांना त्याचा मोठा लाभ होईल असं प्रतिपादन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलं सध्या जगाला भेडसावत असलेल्या कोरोना संसर्गावर देखील आयुर्वेदाच्या माध्यमातून संशोधन होऊन उपचार शोधला जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला पुणे इथल्या भारतीय संस्कृती दर्शन ट्रस्टच्या एकात्मिक कर्करोग उपचार आणि संशोधन केंद्रानं टाटा ट्रस्टच्या आर्थिक सहकार्यानं तयार केलेल्या आयुर्वेदिक किमो रिकव्हरी किटचं आज राज्यपालांच्या हस्ते राजभवन इथून लोकार्पण करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते। देशात कोरोना विषाणूचे नवे अठ्ठ्याऐंशी हजार सहाशे रुग्ण आढळले असून एकूण रुग्णसंख्या एकोणसाठ लाख ब्याण्णव हजार पाचशे बत्तीस झाली आहे या संसर्गावर उपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णांची संख्या एकोणपन्नास लाख एकेचाळीस हजार सहाशे सत्तावीस झाली असून रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ब्याऐंशी पूर्णांक सेहेचाळीस शतांश टक्क्यांपर्यंत वाढलं आहे गेले काही दिवस सलगपणे भारतात नवीन रुग्णांच्या तुलनेत बरे झालेल्या रुग्णांचं प्रमाण अधिक आहे गेल्या चोवीस तासात ब्याण्णव हजार त्रेचाळीस रुग्ण बरे झाले यातील शहात्तर टक्के रुग्ण दहा राज्य आणि केंद्रशासित आहेत यात महाराष्ट्रानं सर्वोच्च स्थान कायम राखलं असून राज्यात तेवीस रुग्ण बरे झाले तर आंध्रप्रदेशमधून नऊ हजारांपेक्षा जास्त रुग्ण बरे झाले नागप्रात आज आतापर्यंत दोनशे दहा व्यक्तींचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत त्यामुळं एकूण बाधितांचा आकडा चौऱ्याहत्तर हजार चारशे एकचाळीस इतका झाला आहे सध्या पंधरा हजार चारशे पंच्याऐंशी अॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत भंडारा जिल्ह्यात आज दोनशे सत्याहत्तर कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून आज एका रुग्ण बरे होऊन घरी गेले बरे झालेल्या रुग्णांची संख्या दोन हजार नऊशे एकोणसाठ झाली असून पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या चार हजार नऊशे पन्नास झाली आहे बुलढाणा इथं आज सदुसष्ट नवीन रुग्ण आढळले असून जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता सहा हजार सातशे सत्तरवर पोहोचली आहा लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भात कलम एकशयाऐंशीनुसार दोन लाख सत्तर हजार पाचशे एकाहत्तर गुन्हे दाखल झाले आहेत सदतीस हजार बेचाळीस व्यक्तींना अटक करण्यात आली आहे तसंच विविध गुन्ह्यांसाठी अठ्ठावीस कोटी चाळीस लाख साठ हजार दोनशे चौसष्ट रुपये दंड आकारण्यात आला आहे अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे या प्रादेशिक आपण नागपूर केंद्रावरून ऐकत आहात कोरोनावर मात करण्यासाठी माझं कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम प्रभावीपणे राबवावी या मोहिमेत प्रत्येकाचा सहभाग अत्यंत महत्वाचा आहे ही मोहीम आरोग्याची चळवळ झाली पाहिजे असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं ठाकरे यांनी काल नागपूर विभागातील जिल्ह्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला ते बोलत होते महाराष्ट्र हे आरोग्य साक्षरतेत सर्वात पुढं राहील असे प्रयत्न सर्वांना मिळून करायचे आहेत स्वतःची काळजी घेतानाच इतरांची कशी काळजी घ्यायची गर्दीच्या ठिकाणी कसं वर्तन करायचं या गोष्टी मी सगळ्यांपर्यंत पोहोचवायच्या आहेत माझं कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेचा उद्देश स्वरक्षणाचा आहे मी सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित हा या मोहिमेचा गाभा आहे त्यामुळं आता आपल्याला जनजागृती आणि ट्रेसिंग टेस्टिंगवर भर द्यावा लागणार आहे असं यावेळी म्हणाले राज्यातील विविध गडकिल्ले जलदुर्ग लेणी गुहा प्राचीन मंदिरं यांचं संवर्धन होणं आवश्यक आहे या ठिकाणी पर्यटनाला चालना मिळेल अशा पद्धतीनं विविध प्रकारच्या सोयी सुविधा राज्याच्या पर्यटन खात्याकडून भविष्यात उपलब्ध करून, करून दिल्या जाव्यात म्हणून सरकारनं अंदाजपत्रकात देखील भरीव तरतूद केली आहे पर्यटक वाढावेत पर्यटनाला चालना मिळावी यासाठी प्रयत्न करत असताना आपलं निसर्ग सौंदर्य सृष्टी सौंदर्य आणि पर्यावरणाला कुठंही धक्का लागता कामा नये याचाही विचार प्राधान्यानं करायला हवा असं मत मुख्यमंत्री उद्धव या ठाकरे यांनी आज व्यक्त केलं जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्तानं शासनाच्या पर्यटन विकास महामंडळाच्या वतीनं नाशिक शहरातील गंगापूर धरणाजवळ बांधण्यात आलेल्या ग्रेप रिसॉर्ट या तारांकित रिसॉर्टचं उद्घाटन आज मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीनं करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते माजी केंद्रीय मंत्री जसवंतसिंग यांचं आज नवी दिल्लीतल्या लष्करी रुग्णालयात निधन झालं मृत्यूसमयी ब्याऐंशी वर्षांचे होते डोक्यात दुखापत झाल्यामुळे त्यांना काही काळापूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं कोमामध्ये होते माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये यांनी एकोणीसशे यांनी तोन हजार चार या काळात संरक्षण मंत्री परराष्ट्र व्यवहार मंत्री अर्थमंत्री यासारख्या महत्वाच्या मंत्रीपदांची जबाबदारी सांभाळली होती पंतप्रधान नरेंद्र मोदी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग आणि आणि विविध पक्षातील अन्य नेत्यांनी सिंग यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केला आहे गोंदिया जिल्ह्यात कोरोना चाचणी केल्यावर अहवाल पॉझिटिव्ह आला असूनही रुग्णालयात जाणं टाळलं तर त्या व्यक्तीला दहा हजार रुपये दंड होणार आहे अशी कारवाई करणारा गोंदिया जिल्हा देशातला पहिला जिल्हा ठरला आहे कृषी क्षेत्रात विद्यार्थ्यांसाठी रोजगार स्वयंरोजगाराच्या संधी या विषयावर वेबिनारचं आयोजन येत्या तीस सप्टेंबर रोजी दुपारी बारा ते दीड या वेळेत नागपूर जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीनं करण्यात आलं आहे जिल्ह्यातील बेरोजगार युवक युवतींनी ऑनलाईन वेबिनारमध्ये सहभाग घ्यावा असं आवाहन जिल्हा कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रभाकर हरडे यांनी आहे आत्मनिर्भर भारत या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार समाजाच्या प्रत्येक थरातल्या व्यक्तीला मदत करण्याचा प्रयत्न करत आहे असं विरोधी पक्ष देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे महाराष्ट्र भाजपाच्या वतीनं आज राज्यात आत्मनिर्भर भारत संवाद अभियानाला सुरुवात झाली या अभियानाला फडणवीस यांनी संबोधित केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेमुळं येत्या काळात केवळ देशातच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही आपल्याला अनेक महत्त्वाचे बदल झाल्याचं दिसून येईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला केला कोरोनामुळं उत्पादनाशी संबंधित अनेक कंपन्या चीन सोडून जात आहेत ही भारतासाठी मोठी संधी असून आपण त्याचा लाभ घ्यायला हवा असं या यादृष्टीनं केंद्र सरकारनं लघु उद्योग कृषी क्षेत्र आणि कामगारांसाठी अनेक धोरणात्मक निर्णय आणि कायदे केले असल्याचं सांगून त्याविषयीची माहितीही फडणवीस यांनी दिली शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या देशाचं कृषी क्षेत्र हाच आत्मनिर्भर भारताचा पाया असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन देशात कोविडचे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ब्याऐंशी टक्क्यांहून अधिक आणि महाराष्ट्र भाजपाच्या वतीनं आज राज्यात आत्मनिर्भर भारत संवाद अभियानाला सुरुवात याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार